शुभ सकाळ मंडळी, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज मी तुम्हाला कोंबडी वड्याचं पीठ कसं करायचंय ते सांगणार आहे, आणि खूप सोपं आहे. तर हे पहा, रेशनिंगचे तांदूळ आहेत. हे मी स्वच्छ दोन पाण्याने धुवून त्याला आता फॅन खाली वाळत ठेवले. आता ते वाळले की मग पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर हा बेत उद्यासाठी आहे, तर त्यासाठी आदल्या दिवशीची पिठाची ही तयारी करून घेते. आता तांदूळ सुकतात आहेत, तोपर्यंत मी मटार भात करून घेते. तर मटार भातासाठी काय साहित्यातले ते बघा. तर इथे मी आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हे वाटून घेणार आहे. मी कुकर गरम झालाय, मी तेल टाकते त्याच्यात. आता तेलात दालचिनी, लवंग आणि काळी मिरी हे सगळं सात आठ असे घेतलेत मी. सात आठ लवंगा, सात आठ काळी मिरी आणि दोन ते तीन दालचिनीचे तुकडे. आता ह्याच्यामध्ये कांदा उभा चिरून घेतलेला तो टाकते. कांदा लाल होईपर्यंत मी इथे दोन टोमॅटो चिरून घेते. कांदा झालाय आता तळून, त्याच्यात हे टोमॅटो चिरलेले टाकते. आता त्याच्यात जे वाटण केलेलं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर ते टाकून घेते. आता मसाला परतून घ्यायचा. खूप छान होतो हा मटार भात. आणि आता त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. आणि हा सुहानाचा चिकन मसाला आहे. बिर्याणी मसाला नाही भेटला मला, म्हणून मग आता हा चिकन मसाला आणलाय मी. तो एक पॅकेट टाकणार आहे त्याच्यात. आता हे मिक्स करून घेते. आणि अर्धा चमचा मी धने पावडर पण टाकली त्याच्यात. आता परत हे सगळं मिक्स करून घेते आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा. त्याच्यावर झाकण ठेवू एक 5 मिनिटं, मसाला चांगला परतून घेऊ. झालाय परतून. आता हा, आता ह्याच्यात मटार घालून घेऊ. आता मटार घातल्यावर पण परत मिक्स करून झाल्यावर झाकण ठेवायचं एक 4 ते 5 मिनिटं आणि मग तांदूळ टाकायचा धुवून. आता ह्याच्यात धुतलेले तांदूळ टाकून द्यायचे. आता मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यात पाणी टाकते. मटारचा सीझन आहे तर मग खायचा मटार भरपूर. तर मीठ आहे का बरोबर बघते. मीठ थोडस कमी आहे, परत टाकते मी थोडस. आता ह्याच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या की मग मटार भात तयार. आता दोन शिट्ट्या झाल्यात आणि कुकर थंड पण झालाय. तर आता आपण बघू कसं झालंय भात. मस्त. हे बघा, मिक्स करून घेते.
असा खमंग वास सुटलाय ना भाताचा, खूप सुंदर। आता आर्याला जेवायला वाढते मी। आर्या चल, हे बघा आता आमची जेवण वगैरे झाली सगळी, आणि आता मी वड्यांचं भाजणी करून घेते आणि तांदूळ पण चांगले सुकलेत। हे बघा तांदूळ पण छान सुकलेत। तर इथे मी काय काय घेतले बघा, गहू, मेथ्या घेतल्यात, धणे, हरभरा डाळ आणि उडीद डाळ घेतली। तर गहू साधारण माझ्या मते 200 ग्रॅम असतील आणि मेथ्या 10 ग्रॅम, धणे पण तेवढेच 10 ग्रॅम आणि 50 ग्रॅम चणा डाळ आणि 50 ग्रॅम उडदाची डाळ, असं हे मी साहित्य घेतले। तर आता हे सगळं भाजून घेऊया। तांदूळ आणि गहू नाही भाजायचे, फक्त उडदाची डाळ, चणा डाळ, मेथ्या आणि धणे भाजून घ्यायचे। कढई गरम झाली, आता ह्याच्यात हरभऱ्याची डाळ घालते, भाजून घेते मी अगोदर। भाजून पण म्हणजे खूप नाही भाजायची, फक्त थोडी गरम करायची। आता डाळ झाली आहे, डाळ ह्या गव्हामध्ये काढून घेते मी म्हणजे थंड होईल। आणि यात उडदाची डाळ घालते, उडदाची डाळ पण झाली आहे, ती पण यात काढते। आणि आता ह्याच्यात धणे टाकते, धणे पण झालेत, ते पण काढून घेतलेत। आता ह्याच्यात मेथ्या टाकते, धण्याचा इतका सुंदर खमंग वास येतो ना भाजले की। गॅस बंद केलाय मी, मेथ्या पण झाल्यात। तर हे सगळं झालंय आणि आता ह्याच्यात मी हे तांदूळ टाकून मिक्स करून घेते। आता हे मिक्स झाले, आता हे सगळं झाले तयार। आता ह्याला गिरणीतन दळून आणायचं। आता पीठ बघा दळून आणले, आता हे पीठ मळून घेऊ। त्यासाठी मी हे 2 कांदे किसून घेणार आहे अगोदर आणि मग बाकीच। कांदा कापून पण टाकतात ना, किसून जातो, किसून जाते। मी करते तर किसूनच करते अशी। हे बघा आता कांदा झालाय किसून। आता तो मी ह्या पातीलेच घेते काढून, आणि वडे उद्या करणार आहे पण पीठ मी भिजून ठेवणार आहे। कसे सकाळी करायचे असले ना तर रात्री पीठ भिजवलं ना तर ते छान मुरत, आणि संध्याकाळी करायचे असेल तर सकाळी भिजवायचं। आता ह्या कांद्यात मी 2 ग्लास पाणी टाकते। हे बघा 1 ग्लास टाकलाय आणि हा 2 ग्लास, एवढं पाणी टाकते अंदाजे। आता लागलं तर परत घेता येईल। आणि हे गरम करायला ठेवणार मी, उकळून घेणार आहे हे पाणी। आणि ह्यात चवीपुरतं मीठ टाकायचं, आणि ह्या पीठातलं मी अर्ध पीठ घेणार आहे आणि अर्ध तसंच ठेवणार आहे। पाणी चांगलं उकळले आता,
आता मी गैस बंद करते। आता मी पीठ मळेपर्यंत कोळसा गरम करायला ठेवलाय गैस वर। एकत्र टाकायचं का सगळं? थोडं थोडं करून टाकायचं पाणी, हळूहळू टाका म्हणजे एकदमच नाही ओतायचं, आणि थोडं झाऱ्याने पहिल्यांदा हे करून घ्यायचं, कसं गरम आहे ना ते। आणि हेच पीठ बघ किती होईल, फुलत ते पीठ। पीठ जास्त पातळ नाही मळायचं, घट्ट पीठ मळायचं। आता हातानेच घेते, गरम आहे पण आता हातानेच मळावं लागल मला, खूप असं सैल पीठ नाही मळायचं, घट्ट पीठ मळायचं। पीठ असं मळायचं आणि चांगलं मळून घ्यायचं, आणि कोळसा पण होतो इथं गरम। आता ह्याच पातेल्यात मी काढून घेणार आहे पीठ। मी दोन ग्लास पाणी ठेवलं होतं, मी त्यातलं एवढं पाणी उरलंय म्हणजे दीडच, हा म्हणजे दीडच ग्लास पाणी लागले आला। आणि पाणी हळूहळू म्हणजे थोडं थोडं करूनच मिक्स करायचं, एकदम झालं असत तर किती पातळ झालं असत ते अजून घ्यायला लागलं असत। हे असं गोल करून घेतलंय मी, आणि याच्यात तेल टाकायचं। त्याला कोळसा नाही चिटकत का? आता कोळसा पण चांगला गरम झालाय, आता तो ह्या तेलामध्ये टाकायचा आणि झाकण लावायचं, आणि हे रात्रभर असंच ठेवायचं। आता पीठ आता खोलायचं नाही ते, हो नाही खोलायचं, हे असंच ठेवायचं। आता सकाळीच वडे करायचे। तर चला आजचा मी ब्लॉग इथं संपवते, आता आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट।